राहुरी तालुक्यात विविध ठिकाणी 72वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. राहुरी तहसील आणि पोलीस ठाण्यामध्ये तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर पंचायत समितीमध्ये सभापती मनीषा ओहोळ, गटविकास अधिकारी तर नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी अनुप दुरे आणि नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. भागीरथीबाई कन्याशाळेमध्ये माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते, तर प्रगतीशाळा, विद्यामंदिर शाळा, संत गाडगे महाराज आश्रमशाळा यासह राहुरी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्तानं ध्वजारोहण करण्यात आलं. आज 72 स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक भगिनी, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व नागरिक बंधूंनो, या ठिकाणी आपण सर्वजण हा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याचा हा 72वा स्वातंत्र्य दिन आहे, त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. योगेश थोरात, उपाधीक्षक भूमी अभिलेख राहुरी. उपाधीक्षक भूमी अभिलेख राहुरी कार्यालयाच्या वतीने तमाम राहुरी तालुकावासियांना 72व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज 15 ऑगस्ट भारताचा 72वा स्वातंत्र्य दिन, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तमाम राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि हा स्वातंत्र्य दिन एक सोहळा म्हणून पूर्ण तालुक्यामध्ये साजरा व्हावा असं स्वातंत्र्य दिनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.